नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील व्हिडिओ मध्ये आपण त्रिकोणाच्या गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने त्रिकोणाची शिरोलंब, त्रिकोणाचा मध्यभाग आणि त्रिकोणाचे कोण दुभाजक या गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे। त्यापैकी त्रिकोणाच्या शिरोलंबाच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे या गुणधर्माचा अभ्यास आपण अभ्यासणार आहोत। मी फळ्यावर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल यांचा अभ्यास करणार आहोत। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, मी फळ्यावरती दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। या गुणधर्माचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या दोन आकृत्यांचा अभ्यास करावा लागणार आहे। मी फळ्यावर दोन आकृत्या काढतो आहे, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर। या ठिकाणी मी फळ्यावर त्रिकोण ए बी सी अशा प्रकारचा एक त्रिकोण काढलेला आहे। ए बी सी या त्रिकोणामध्ये शिरोबिंदू ए वरून त्याच्या समोरील बाजूवर ए डी हा शिरोलंब काढलेला आहे। अर्थातच त्रिकोण एबीसी मध्ये रेख ए डी लंब बाजू बीसी असं आपल्याला दिलेलं आहे। त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर मध्ये दुसरा एक त्रिकोण आपण विचारात घेणार आहोत। त्रिकोण पीक्यूआर, या त्रिकोण पीक्यूआर मध्ये शिरोबिंदू पी समोरून त्याच्या बाजूवर यस असा लंब टाकला, रेख पी एस हा बाजू क्यू आर वर लंब आहे आणि म्हणून रेख एडी ही त्रिकोण एबीसी ची उंची आहे। रेख पी एस रेख पी क्यू आर या त्रिकोणाची उंची आहे। आणि आपणास माहित आहे की जर त्रिकोण एबीसी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला माहित करायचं असेल तर क्षेत्रफळ त्रिकोण एबीसी छेद क्षेत्रफळ, समजा आपल्याला एबीसी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला सूत्र माहित आहे, 1/2 × π/उंची हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे। यामध्ये त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 × π आपल्याला माहित आहे बीसी आणि त्याची उंची आहे एडी। त्याचप्रमाणे म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर 1/2 × BC × AD। त्याचप्रमाणे त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ आपल्याला माहित करायचं असेल तर क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर 1/2 × π/उंची याही त्रिकोणामध्ये पाया आपणास माहित आहे, क्यू आर हा पाया आहे आणि पी एस ही उंची आहे। यामध्ये पहिलं जे विधान आहे त्याला विधान क्रमांक एक आपण देऊ, विधान क्रमांक दोन देऊ। विधान क्रमांक एक ला विधान क्रमांक दोन ने भागून असं जर आपण म्हणालो तर निश्चितपणे क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर
या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर आपण घेतले तर ते आपणास मिळणार आहे 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी छेद 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पीएस। या पद्धतीने 1/2 चं निरसन होते, आपल्याला पुढे मिळते दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराबरोबर बीसी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पीएस, किंवा पुढे जाऊन आपण बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पीएस या पद्धतीने आपल्याला गुणोत्तर मिळते। म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळ त्रिकोण एबीसी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूआर या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणोत्तराच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। त्याच आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर यांचा अभ्यास केला। समजा एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए आहे असे मानू, त्याला ए वन म्हणूया। दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू आहे असे समजू। त्याचप्रमाणे पहिल्या त्रिकोणाचे उंची एका त्रिकोणाची उंची समजा एच वन आहे, उंची एच वन व पाया बी वन आहे असे मानू। समजा एका त्रिकोणाची उंची एच वन आणि पाया बी वन आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाची उंची एच टू व पाया बी टू आहे असे मानू। आता आपणास एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर जर का आपण घेतलं तर त्या माहितीवरून आपल्याला ए वन भागिले ए टू बरोबर बी वन गुणिले एच वन पहिल्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची। याप्रमाणे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासाठी आपण जे नोटेशन्स वापरलेले आहेत त्या नोटेशनचा चिन्हांचा वापर आपण करून या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे बी वन गुणिले एच वन भागिले बी टू गुणिले बी टू गुणिले बी एच टू याप्रमाणे आपणास या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर मिळतेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरांचा अभ्यास आपण केलेला आहे। आता आपण जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा पाया समान असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय मिळते ते आपण पाहणार आहोत। समजा मी फळ्यावर पी क्यू आर त्याचप्रमाणे दुसरा एक त्रिकोण काढलाय क्यू एस आर या दोन्हीही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा पाया क्यू आर हा समान आहे। त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण क्यू एस आर या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान त्रिकोणांचा पाया क्यू आर हा सामायिक आहे, समान आहे। मग जर आपल्याला त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाचा पाया क्यू आर आणि त्याची उंची पी क्यू असेल तर त्रिकोण
पी क्यू आर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची। या सूत्रानुसार आपण लिहू शकतो एक छेद दोन गुणिले पाया आहे त्याचा क्यू आर गुणिले उंची आहे त्याची पी क्यू। समजा हे तुमचं एक नंबरचं समीकरण आहे। त्याचप्रमाणे एरिया ऑफ त्रिकोण क्यू एस आर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे एक छेद दोन गुणिले त्याचा पाया आहे क्यू आर आणि त्याची उंची आहे एस टी। समजा त्याची उंची एस टी अशी आहे तर या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण घेतलं तर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर छेद एरिया ऑफ त्रिकोण क्यू एस आर बरोबर एक छेद दोन गुणिले क्यू आर गुणिले पी क्यू छेद एक छेद दोन गुणिले क्यू आर गुणिले एस टी। अशा पद्धतीने एक छेद दोन अंशात आणि छेदात त्याचप्रमाणे क्यू आर आणि क्यू आरचं निरसन झालेलं आहे। पी क्यू छेद एस टी असं गुणोत्तर आपल्याला मिळतं। निश्चितपणे पी क्यू हा पहिल्या त्रिकोणाची उंची आहे आणि एस टी ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे। यावरून समान पाया असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असते हे आपल्याला कळते। उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचा गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी त्रिकोणाची उंची समान आहे क्यू पी टी ही या त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाची उंची आहे। आकृतीत रेख पी टी ही त्रिकोण पी क्यू आर ची उंची आहे। तसेच रेख पी टी ही त्रिकोण पी एस आर ची ही उंची आहे। या दोन्ही त्रिकोणांची ही उंची आहे म्हणून दोन्ही त्रिकोणांसाठी उंची ही समान आहे। उंची पी टी समान आहे म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर त्याचा पाया आहे एक छेद दोन गुणिले पाया क्यू आर आणि त्याची उंची आहे पी टी। त्याचप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर या त्रिकोणाची क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे एक छेद दोन गुणिले त्याचा पाया आहे एस आर आणि त्याची उंची आहे पी टी। आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर का आपण घेतलं तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर बरोबर एक छेद दोन गुणिले क्यू आर गुणिले पी टी छेद एक छेद दोन गुणिले एस आर गुणिले पी टी। पी टी आणि पी टी एक छेद दोन एकमेकाला कॅन्सल होत आहे। क्यू आर छेद पी एस हे गुणोत्तर आपल्याला मिळते। क्यू आर हा त्रिकोण पी क्यू आर चा पाया आहे तर एस आर हा त्रिकोण पी एस आर चा पाया आहे। त्रिकोणाचा पाया समान असेल आणि उंची समान असेल अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचा अभ्यास करणार आहोत। आपण आकृतीत बघत आहात ए त्रिकोण ए सी डी
या त्रिकोणाचा सी डी हा पाया आहे, त्याचप्रमाणे दुसरा एक त्रिकोण आहे त्रिकोण डी सी डी, याही त्रिकोणाचा रेख सी डी हा पाया आहे। या दोन्ही त्रिकोणांचा सी डी हा पाया समान असून रेख एई ही त्रिकोण ए सी डी या त्रिकोणाची उंची आहे, त्याचप्रमाणे रेख बी एफ ही त्रिकोण बी सी डी हा जो विशाल कोण आहे या विशाल कोणाची उंची आहे। यामध्ये त्रिकोण ए सी डी त्याचप्रमाणे त्रिकोण बी सी डी या दोन्ही त्रिकोणांच्या ज्या समांतर बाजू आहेत, बाजू ए बी आणि बाजू सी डी या दोन समांतर बाजूंमधील रेख ए ई आणि रेख बी एफ हे अंतर समान असून त्या उंची देखील समान आहेत, म्हणून आपण त्रिकोण ए सी डी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया, एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी बरोबर 1/2 गुणिले त्याचा पाया आहे सी डी आणि त्याची उंची आहे ए ई, हे आहे त्रिकोण ए सी डी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, त्याचा पाया सी डी आणि त्याची उंची ए ई आहे। त्याचप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी या बी सी डी मध्ये देखील त्याचा पाया आहे तुमचा सी डी आणि त्याची उंची देखील बी एफ ही उंची आहे, आणि म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर आपण घेतलं, या ठिकाणी रेख ए बी समांतर रेख सी डी असून त्यातील उंची समान असून त्यातील उंची ए ई त्यातील उंची ए ई बरोबर उंची बी एफ आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर 1/2 गुणिले सी डी गुणिले ए ई छेद 1/2 गुणिले सी डी गुणिले बी एफ। म्हणून पुढे जाऊन आपल्याला 1/2 कॅन्सल झालं, सी डी कॅन्सल होते आणि वरती लिहिल्याप्रमाणे की ए बी आणि सी डी या दोन समांतर रेषा असून त्यातील उंची ए आणि बी बी एफ ही समान आहे, म्हणून हेही समान होतं, म्हणजे यांचं गुणोत्तर 1/1 येतं। म्हणून पुढच्या ओळीमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर गुणोत्तर मिळाले 1/1, किंवा आणखी पुढे जाऊन एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी छेदातली बाजू पलीकडे घेऊन गेलं की त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ए सी डी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी मिळतं। यावरून समान पाया आणि समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात हे आपल्याला कळते। या विद्यार्थी मित्र, या गुणधर्मांचा अभ्यास आपण केलेला आहे, या पुढील गुणधर्मांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत।